महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनेक आंदोलनं आतापर्यंत करण्यात आली. खळखट्याक आंदोलनासाठी मनसे नेते हे महाराष्ट्रात प्रसिद्ध सुद्धा आहेत. आक्रमकपणे आंदोलन करणं ही मनसेची जमेची बाजू मानली जाते. पण आता मनसेच्या आंदोलनाबाबत मोठा आरोप झालाय. मनसे नेत्याने आंदोलनानंतर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. कामगारांच्या प्रश्नांवर मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेल्या प्रत्येक आंदोलनानंतर ठराविक रकमेची तोडपाणी केली असा आरोप काळे यांच्या पत्नीनेच केलाय. तसेच अवघ्या 6 ते 7 वर्षात त्यांनी कोणताही उद्योग नसताना कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमवली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. या आरोपांमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरा गजानन काळे कोणता आहे? तो बाहेरचा आहे, त्याचं राजकारण आहे ते. आणि राजकारणात तुम्हाला माहिती आहे, एक वेगळा चेहरा असतो. खरा चेहरा तुम्हाला दिसत नाही. राजकारणी चेहरा एक वेगळा असतो, तो मुखवटा असतो. पण खरा राजकारण गजानन काळे इथलाच आहे. तुम्ही जसं म्हटलं ना, कामगारांचे प्रश्न मांडणारा. कामगारांचे प्रश्न मांडल्याच्या नंतर सुद्धा प्रत्येक कामगाराकडून पैसा घेतला गेला आहे. प्रत्येक कामगाराने एक अमाऊंट दिलेली आहे गजानन काळे, आणि ती अमाऊंट अप्पासाहेब कुटुंबाने आज एक घर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने फक्त तुम्हाला राजकारण दिसतं की माणसाने हे केले, पण त्याच्या मागे जे भ्रष्टाचार केलेत ते कोणालाच माहीत नाहीये. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप करत नेरूळ पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली होती. गजानन काळे यांच्या पत्नीने आरोप केले आहे की त्यांचे अनेक महिलांशी संबंध आहेत. पण संजीवनी काळे यांनी पोलिसांवर देखील गुन्ह्याच्या तपासाला गती देत नसल्याचे आणि गजानन काळेला वाचवत असल्याचे आरोप केलेत. पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली जाते असंही त्यांनी म्हटलंय. काल मी माझ्या घरी ACP आले होते. मला त्यांनी खूप छान पद्धतीने ट्रीटमेंट दिली की मी तुझ्यासोबत आहे, तू फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहे. बाकीचे जे लोकं येत आहेत त्यांच्या अजिबात नादाला लागू नको. हे पक्ष राजकारण हे सगळेजण पोळी वाजणारे आहेत. मी तुझ्या माझ्या मुलीसारखं मानतो तुला, म्हणून मी तुला सल्ला देतो. तुला तुझं लग्न तोडायचं आहे का, तुला तुझा संसार तोडायचा आहे का? मी काहीच नाही रिॲक्ट झाले. माझ्या डोळ्यातून प्रचंड पाणी देत होतं. मला म्हणाले की तुझं अजूनही प्रेम आहे का? मी काहीच नाही बोलले त्यांना. त्याच्यानंतर काल मी ACP ऑफिसला गेले, जिथे माझी मेड आहे आणि माझ्या बहिणीचा पंचनामा होणार होता. त्यांनी मला 1-to-1 बसून एवढंच म्हटले की बघ, तुला काय हवंय त्याच्याकडनं, तुला घर हवंय, तुला काय गोष्टी हव्या, तुला काय हवंय ते सांग, मी तुला सगळं मिळवून देतो. मी त्याला घेऊन येतो इथे, तुझ्या समोर बसवतो. तुला जे बोलायचं तू बोल, तुम्ही दोघंही बोला माझ्यासोबत. अशा पद्धतीने त्यांनी माझ्यासोबत मला असं, मी त्यावेळेला त्यांना रिॲक्टच नाही झाले. त्याच्यानंतर मग हा सगळा विचार आल्याच्या नंतर मला असं वाटतं की ACP सुद्धा माझ्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण ACP गजानन काळेंचा चांगला मित्र आहे. आता मनसेकडून गजानन काळे यांच्या विरोधात काही कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं असेल. 2019 साली गजानन काळे यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती. त्यावेळी ते आपल्या अनोख्या प्रचारांमुळे चर्चेत आले होते. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही आपल्या डॅशिंग आंदोलनाच्या स्टाईलने ते चर्चेत राहिले. पण आता त्यांच्या खाजगी आयुष्यावर तसेच राजकीय गोष्टींवर पत्नीनेच गंभीर आरोप केल्यामुळे गजानन काळे अडचणीत आले आहेत. या एकूणच प्रकरणावर आपली काही मतं असतील, ती मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.